बहुजन समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन MIM पक्षाची ताकद वाढवणार डॉक्टर महेश कुमार कांबळे. MIM पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आज पत्रकार परिषद घेत बहुजन समाजातील तरुण तरुणींना आव्हान करत महाविकास आघाडी आणि भाजप पक्षावर टीका केली. पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी सांगितले की MIM पक्ष हा फक्त मुस्लिम समाजाचा पक्ष नसून भारतीय संविधानावर प्रेम करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या विचारधारेचा नेता असलेला पक्ष आहे. आणि सांगली जिल्ह्यामध्ये सध्याच्या परिस्थितीला बहुजन समाजावर अत्याचाराचे प्रमाण असेल किंवा बहुजन समाजाबाबतीत ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी सोडवण्यासाठी म्हणून सक्षम पर्याय म्हणून MIM पक्ष उभा आहे. त्यानुषंगाने येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाजातील डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, वकील यांच्या प्राधान्याने MIM पक्षात सन्मानाने प्रवेश देऊन सन्मानाची वागणूक देऊन सुशिक्षित आणि स्वच्छ राजकारण करण्याचा आमचा हेतू असून त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम घेण्यासंदर्भात विचार करून पदे वाटप करणार असल्याची माहिती MIM पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी सांगितले. खासदार असुद्दीन ओवेसी यांनी देशाच्या संविधानावर आधारित काम सुरू आहे, देश धोक्यात असलेली परिस्थिती या केंद्रातल्या सरकारमुळे निर्माण झाली आहे, गलित, दलित, मुस्लिम, बहुजन समाजावरील वाढते हल्ले व लक्षात घेता त्यामुळे भारतात एकमेव नेता खासदार असुद्दीन ओवेसी असा आहे, ही ती संविधानाचं रक्षण करतो त्यासाठी यांचे हात बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजातील बंधू भगिनीने युवकांनी मोठ्या संख्येने MIM पक्षात प्रवेश करावा असे आवाहन करताना आगामी जत इस्लामपूर, तासगाव, विटा, कढेगाव, खाणापूर या नगरपालिकांच्या निवडणुका डिसेंबर जानेवारीला असल्याने MIM पक्ष आपले उमेदवार उतरवून पक्षाची ताकद दाखवणार असल्याची माहिती दिली. शिवाय सर्वसामान्य मुस्लिम, आंबेडकरी, बहुजन समाजातील ज्या लोकांना संधी मिळत नाही अशा लोकांना भविष्यात MIM पक्ष संधी देणार असल्याचे आवाहन MIM चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केले आहे. प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज. इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेबांच्या आदेशाने आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब व पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय अखिलभाई मुजावर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशानं 28 तारखेला सांगली जिल्हाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष या पदावर माझी नेमणूक झालेली आहे. त्यावर मला असे सांगायचे आहे की MIM पक्ष हा फक्त मुस्लिम समाजाचा पक्ष नसून तो भारतीय संविधानावर प्रेम करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या विचारधारेचा नेता असलेला पक्ष आहे. आणि सांगली जिल्ह्यामध्ये सध्याच्या परिस्थितीला जे बहुजन समाजावर अत्याचाराचं प्रमाण असेल किंवा बहुजन समाजासाठी ज्या चुकीच्या गोष्टी घडत असतील त्या सर्व गोष्टीला तोंड देण्यासाठी म्हणून आज MIM पक्ष हा एक सक्षम पर्याय म्हणून भविष्यात उभा राहील. त्या अनुषंगानं बहुजन येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाजातील जे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, व्यावसायिक असतील, उद्योजक असतील यांचा प्राधान्यानं आम्ही MIM पक्षाच्या कार्यकारिणीवर घेण्यासंदर्भात विचार करणार आहे. तसेच बहुजन समाजातील ज्या युवकांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा, सामाजिक कार्यकर्त्या भगिनींचा हे महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत ते पक्ष असतील किंवा भाजपसारखे पक्ष असतील ह्या सर्वांचा वापर करून यांना सत्तास्थानापासून वंचित ठेवणे आणि फक्त कामगारासारखा वापर करून घेणे हे भविष्यामध्ये MIM पक्ष चालू देणार नाही. आणि त्यासाठीच येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये बहुजन समाजातील जे चांगले सामाजिक कार्यकर्ते इतर पक्षामध्ये सध्या कार्यरत असतील ते जर MIMचं काम करायला इच्छुक असतील तर त्यांना सुद्धा आम्ही आमच्या पक्षामध्ये घेऊन सन्मानाची वागणूक देऊ. तसेच ओवेसी साहेबांनी जे देशामध्ये संविधानावर आधारित काम सुरू केलेलं आहे, देश धोक्यात असलेली परिस्थिती ह्या केंद्रातल्या सरकारमुळे निर्माण झालेली आहे, दलित, बहुजन समाजातील, मुस्लिम समाजातील कुटुंबावर होणारे अत्याचार, हल्ले यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता भारतामध्ये एकच नेता असा आहे की जो संविधानाचं रक्षण करतो ते म्हणजे बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब आहेत. आणि त्यांचा हात बळकट करण्यासाठी, MIM बळकट करण्यासाठी आणि सांगली जिल्ह्यामध्ये
भविष्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये जत नगरपालिका असेल, इस्लामपूर नगरपालिका असेल, तासगाव नगरपालिका असेल, विटा नगरपालिका असेल, कडेगाव असेल, खानापूर असेल, या सर्व नगरपालिकांची निवडणूक डिसेंबर जानेवारीमध्ये आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानंसुद्धा या प्रत्येक निवडणुकांमध्ये MIM पक्ष आपले उमेदवार उतरवून आपली ताकद दाखवणार आहे. कारण मुस्लिम समाजातील, बहुजन समाजातील, आंबेडकरी समाजातील ज्या लोकांना संधी दिली जात नाही त्या सर्व लोकांना MIM पक्ष भविष्यात संधी देईल. त्यामुळं जे लोक आपल्या MIM पक्षाला आपलं पक्ष आपला घर समजून येतील त्यांचा मी निश्चित स्वागत करू असं मी सांगतो. जय भीम, जय भीम. नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.